नमस्कार, माझं नाव डॉक्टर विवेक अरुण जोशी आहे. मी प्रॉपर खामगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र येथील रहिवासी असून मला 2012 पॅनक्रायटायटिसचा सर्वात पहिला अटॅक आला. त्या दरम्यानमध्ये मी महाराष्ट्रातले जे सर्वात चांगले हॉस्पिटल आहेत, ग्लोबल हॉस्पिटल मुंबई, आदित्य बिर्ला हॉस्पिटल पुणे, कमलनयन बजाज हॉस्पिटल औरंगाबाद इथं ट्रीटमेंट घेतल्या. इथं माझी ट्रीटमेंट झाली. त्यानंतर मी जवळपास 2 ॲडमिट होतो. 2 ॲडमिट असल्यानंतर मला डिस्चार्ज मिळाला. त्यानंतरही मला पूर्णतः आराम नव्हता. त्यासाठी 15 मे 2013 माझं पॅनक्रियाटिक नेक्रोसेक्टॉमी नावाचं ऑपरेट करण्यात आलं. त्यानंतर 2-3 मला आराम पडला. 2-3 मला परत स्टेंट टाकण्यात आला. परत त्रास व्हायला लागला त्या कारणानं. आणि स्टेंट काढल्यानंतरही परत तीच प्रोसेस, परत मला त्रास व्हायला लागला. त्याकरता मला जवळपास 4-5 स्टेंट टाकण्यात आले. त्यानंतरही मला त्रास, हा पॅनक्रियाचा त्रास हा चालूच होता. परंतु अटॅक जे आहे ते एकेका वर्षानंतर येत होते आणि थोडेसे कमी प्रमाणामध्ये होते. त्यानंतर मला 2020 सिव्हिअर पॅनक्रायटिसचा अटॅक आला. त्यासाठी मी हैदराबादचं AIG हॉस्पिटल हिच्यामध्ये ॲडमिट होतो. या दरम्यानमध्ये परत मला स्टेंट टाकण्यात आला आणि हा अटॅक इतका सिव्हिअर होता की मला जीवन नकोसं झालेलं होतं. त्या दरम्यानमध्ये मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट, पॅनक्रियाससाठी कुठं काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे का याचा शोध केला असता मला पाडावाबद्दल माहिती मिळाली. परंतु पाडावर एकदम विश्वास कसा ठेवायचा, तर मी त्यामध्ये त्यांच्याकडे ज्यांनी ट्रीटमेंट घेतलेली होती अशा लोकांशी बोललो. आणि त्यानंतर मला विश्वास बसला की इथं गेल्यानंतर आपण व्यवस्थित होऊ शकतो. तर त्यानुसार मग मी पाडावमध्ये 2021 मी पाडावमध्ये आलो. आणि इथं आल्यानंतर मी वैद्यांना भेटल्यानंतर वैद्यांनी मला पहिल्याच डोसमध्ये त्यांनी मला जे काही पथ्यपाणी सांगितलेलं होतं ॲलोपॅथीची ट्रीटमेंट चालू असताना, दूध बंद, मलई बंद, दही बंद, डेअरी प्रॉडक्ट सगळे बंद करायला सांगितलेले होते. परंतु वैद्यांनी पहिल्याच डोसमध्ये मला जी मेडिसिन दिली ती मेडिसिन मलईमध्ये टाकून दिली, जी मी जवळपास 8 झाले मी कुठलेही डेअरी प्रॉडक्ट खाल्लेलं नव्हतं. वैद्यांनी मला ती मेडिसिन दिली आणि त्याच दिवसापासून माझी क्रियॉन ही जी टॅबलेट चालू होती ती दिवसातून 3 मी घ्यायचो. पहिल्याच डोसपासून वैद्यांनी माझी क्रियॉन ही टॅबलेट बंद करायला सांगितली आणि सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट देखील मला चालू करण्यात आले. आणि आज मी इथं 21 पाडावमध्ये मी माझे कम्प्लीट केलेले आहे. या दरम्यानमध्ये वैद्यांनी मला माझी क्रियॉन टॅबलेट बंद करून सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट इथं खायला दिलेले आहेत. दूध, दही, मलई हे सर्व प्रकारचे, सोबत पनीर देखील इथं मला खायला दिलेलं आहे. आणि जवळपास 21 झाले मी कुठल्याही प्रकारची क्रियॉन किंवा कुठल्याही प्रकारचे इन्झाईम वगैरे घेत नाही आहे. वैद्यांची जी टॅबलेट, ज्या आयुर्वेदिक मेडिसिन आहे त्याच मी आज घेत आहे. आणि मला आता बरंचसं चांगलं वाटत आहे. आणि अपेक्षा आहे की मी जेव्हा 1 ही ट्रीटमेंट कम्प्लीट करेल त्यानंतर मला पूर्णतः आराम मिळून देईल. एवढंच नव्हे तर मी वैद्यांची जे रसशाळा आहे की जिथं आयुर्वेदिक मेडिसिन तयार होते मी तिथे देखील जाऊन आलो. तिथं जाऊन आल्यानंतर तिथं मी बघितलं कशाप्रकारे मेडिसिन तयार होते. ही जी मेडिसिन आहे ही तयार करायकरता वैद्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात. जवळपास 3 ही मेडिसिन तयार व्हायकरता लागतात. आणि ते सर्व मी माझ्या डोळ्यानं बघून आलेलो आहे. आणि आता मला अपेक्षा आहे किंवा मी वैद्यांकडे आल्यानंतर माझ्या या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळेल आणि मी पूर्णतः याच्यातून पॅनक्रायटायटिसपासून मुक्त होईल. धन्यवाद.